असं म्हणतात की हौसेला मूल नसतं, मुलाचा हट्ट पुरवायला पालकांकडे पैसे नसतील तर त्यांनी काय करायचं, याचं उत्तर माणसागणिक बदलत जाईल. मात्र मुलाची हौस पुरवण्यासाठी एका वडिलांनी शक्कल लढवत स्वतःच गाडी तयार केली आहे. बघूया त्यावरचा एक रिपोर्ट. दुचाकीची झाली चारचाकी, स्वतः बनवली गाडी. तांत्रिक माहिती शिवाय बनवली गाडी. दोन चाकी गाडीची चार चाकी गाडी केव्हा होऊ शकते? एक तर गाडी बनवणारा इंजिनियर असायला हवा, किंवा एखाद्या सिनेमातच असं होऊ शकतं. असंच तुमचं उत्तर असेल ना? हो ना, पण नाही. जरा थांबा. जामनेर मधल्या एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी गाडी बनवली आहे. आता तुम्ही विचार कराल, या व्यक्तीला तांत्रिक गोष्टींची पार्श्वभूमी असेल. मात्र तसं नाही आहे. या व्यक्तीचं शिक्षण फक्त 5वीपर्यंत आहे. वाढली ना तुमची उत्सुकता? ही व्यक्ती आहे ज्ञानेश्वर गोटूराम जोशी. तर मला इथलं काही नॉलेज नाही, मी 5वी शिकलेला माणूस आहे आणि मी फक्त एक महिंद्राची थार बघितली, ते थार बघूनच या गाडीला पूर्ण अटॅक्टिव पूर्ण बनवलेली. तांत्रिक म्हटलं तर वेल्डिंग वगैरे मी स्वतः केली, मित्राकडनं मशीन वगैरे आणलं उसनावर वापरायला, ग्राइंडर वगैरे. पूर्ण जेवढं आकार आहे तसं थारला आकार दिलेला आहे, महिंद्रा कमांडर थारला, तर संपूर्ण पूर्ण लोखंडाला मी आकार दिला पूर्णपणे. ही गाडी बनवायला जोशी यांना 70,000 खर्च आला, पण त्यांच्या मुलाच्या हौसेचं मोल या 70,000 कैक पटीनं जास्त आहे. आता तुम्हाला 3 इडियट्स मधला फुंगसुक वांगडू आठवला नसेल तर नवलच, तोही असंच काहीसं बनवतो. शिक्षणापेक्षा कल्पनाशक्तीला वाव देणं महत्वाचं आहे हे आईन्स्टाईनचं वाक्य तुम्हाला आठवलं असेल. सर्व कल्पक अभियंत्यांनी या माणसाचा आदर्श घ्यावा अशी ही घटना आहे. या कल्पनेला चालना देणारा लहानगा आर्यनही आता खुश आहे. आम्ही गाडी नाही का रोडाव आली होती, पण तीच गाडी आम्ही म्हणली. मी ना आट्टा पकडला, तर त्याच्यामुळे माझ्या पप्पांनी गाडी तयार करून दिली. आनंद महिंद्रा अशा गोष्टींना चालना देतात. त्यांच्यापर्यंत या जळगावच्या जीपची कहाणी पोहोचावी इतकीच माफक अपेक्षा आता जोशी यांनी व्यक्त केली आहे. संजय महाजन, जळगाव, सामटीवी.